आणि आता बातमी आहे बुलढाणातून. बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा गारपीट झालेली आहे. अवकाळी पावसाने कहर केलाय. तर बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने चांगलाच तडाखा बसलेला आहे. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती, त्यावेळी जिल्ह्यात जवळपास 1100 हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र रविवारी रात्री पुन्हा गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. यात कांदा, भाजीपाला, गहू, मका, फळबागांसह इतर पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. यामध्ये चिखली, खामगाव, संग्रामपूर, शेगाव यासह इतर तालुक्यात पावसाने आणि गारपीटीने हाहाकार माजवलाय. यामुळे मात्र शेतकरी पुन्हा हवालदिल झालाय.